अगदी अशोकजी परांजपे यांचं मंचावरती मनपूर्वक स्वागत आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांना आपण सांडू परिवाराच्या वतीने हा आयुर्वेद भूषण पुरस्कार प्रदान करत आहोत. आयुर्वेद भूषण माननीय वैद्य अशोकजी परांजपे यांना आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरम गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. बऱ्याच मान्यवरांनी जे बोलून गेलेले आहेत ते कामत सरांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या डोक्यातल्या बऱ्याचशा गोष्टी बोलल्या गेलेल्या आहेत. अगदी थोडक्यात सांगतो मी. प्रथम सर्वात वैद्य कोलटकर माधव कोलटकर हे माझे गुरु आणि त्यांनी जो माझा बेस पक्का करून दिला संस्कृतच्या अभ्यासापासून ते चिकित्सेपर्यंत टीका वाचनापर्यंत ते एक अभ्यासाची गोडी लावली. आणि दुसरे त्याच्यानंतर पुण्याहून मुंबईला आल्यानंतर एक मोठा ग्लोबल व्ह्यू ज्यांनी दिला ते वैद्य श्रीराम शर्मा यांना मी माझा पुरस्कार अर्पण करतो. आणि आजही आत्ताही त्यांचा जो दवाखाना मलबारीचा आहे तिथे आजची माझी वेळ आहे ॲक्च्युली, पण मी आज सकाळी त्यांच्या चंदा शर्मा ज्या त्यांची मुलगी आहे त्यांची परमिशन घेतली की आज सांडू स्वतः आले होते आणि त्यांनी मला बोलवलं आहे तर मी आज जाऊ का. त्यांच्या परमिशनने मी आज इथे आहे कारण त्यांच्या दवाखान्यावर सध्या मीच त्यांचं सगळं सांभाळतो आहे. त्यांची एक वैद्य श्रीराम शर्मांचा एक फार मोठा ग्लोबल व्ह्यू तर आहेच आहे पण चिकित्सेतला त्यांचा जी काही अडचणीच्या चिकित्सा त्यांनी केलेल्या आहेत ते 5-5, 10-10 वर्षानंतर दुसऱ्या रुग्णांना घेऊन येतात आणि असे विचित्र रोगी असे त्यांच्याकडे यायचे की त्यासाठी त्यांनी मला योग्य समजलं त्यांच्या घरातल्या लोकांनी आणि मला दिलं. तर तुम्हाला एक दोन गोष्टी फक्त त्यासंबंधी सांगायच्या होत्या की त्यांचे संबंध भारतभर कुठेही असतात. मीही स्वतः त्याचा खूप अभ्यास जो आमच्या कोलटकरांनी आणि श्रीरामजींच्या ह्याच्यामुळे जो झाला एम डी करत असताना त्याचा खूप फायदा झाला. त्याच्या पुढल्या गोष्टी मी सांगतो की सांडू परिवाराने जेव्हा मला बोलावलं स्वतः प्रभाकरजी आले त्यावेळेला मला असं वाटलं की प्रभाकरजी कशाला आले. कारण काय 1899 साली सांडूनी स्थापना केली. माझे आजोबा 1903 ठाण्यामध्ये आहेत. आमचा वैद्यक व्यवसाय हा 1903 आहे आणि तेव्हापासून सांडूंचा आणि आमचा संबंध आहे. म्हणजे माझे आजोबा आणि सांडू, माझे वडील आणि प्रभाकर सांडू आणि मी आणि शशांक असे हे 3 पिढ्यांचे संबंध आहेत. त्यामुळे मला एकदम असं वाटलं की अरे प्रभाकरजी आले कमाल झाली. मला फोन केला असतं तर मी नसतो आलो का सांडू वाडीला. मला एवढं कशाला पाहिजे होतं. जेव्हा नंतर त्यांनी मला सांगितलं की मला तुम्हाला असं मला काय बोलावं हेच कळेना. कारण काय ही अगदी घरातली गोष्ट की भले अगदी रोजचा संबंध नसेलही आमचा पण इतक्या जवळचा आमचा घरोबा होता पहिल्या वडिलांच्यापासून की ते जेव्हा आले आणि दवाखान्यात बसले तेव्हा मला असं वाटलं की मी लहान आहे. कारण का लहानपणी म्हणजे 1965 साली 1968 साली वगैरे हे बघितलेलं आहे मी. प्रभाकरजींना बघितलं आहे, वडिलांना बघितलं आहे, सायनला वगैरे ते मारवाडी विद्यालयामध्ये नानासाहेब पुराणिकांच्या मोठं कॉन्फरन्स झाली तेव्हाही बघितलेलं आहे. म्हणजे मी अगदी लहान झाल्यासारखं झालो की प्रभाकरजी आहेत, बाकीचे लोक आहेत. खूप मला आनंद झाला. आता वैद्यकासंबंधी बोलत असताना मला एक काही गोष्टी अशा सांगाव्याशा वाटत अगदी थोडक्यात सांगतो समीरा की एक अशी अडचण येते. आपण सर्वजण चिकित्सा करतो. जे पेशंट ऑन बेड आहेत
आणि अतिशय क्रिटिकल पोझिशनमध्ये आहेत. माझी एक ना एक तुम्हाला सांगतो, मी जेव्हा लहान म्हणजे आयुर्वेदाला होतो तेव्हा मला नेहमी असं वाटलं होतं की आपण चिकित्सा कुणावर करणार, कधीतरी येणारा सर्दी खोकला अमकं तमकं असंच काहीतरी करणार का? समजा एक ॲक्सिडेंट झाला, हां समजा एखादा माणूस बेशुद्ध पडला आहे, त्याला काय करणार आपण? मग मला असं वाटलं तर हे काय काय बरोबर नाही. आपल्याला आयुर्वेद जर खरा जर काही आणायचा असेल लोकांच्या समोर तर त्यांना पण बरं करता आलं पाहिजे, आपल्याला कोमातले पेशंटकडून उठवता आले पाहिजेत तर खरा आयुर्वेद. बाकीचं हे सगळं मला आणि कोलटकर सरांच्यामुळे मला इतकं अस्वस्थ व्हायचो मी की हे सर्वसाधारण जी चिकित्सा आहे छान नको, या काहीतरी वेगळ्या चिकित्सा आपल्याला करता आल्या आणि इमर्जन्सी आयुर्वेदामधली जर करता आली तर आपलं खरं आयुर्वेद आहे, मी खरं काहीतरी केलं. आता माझ्या संबंधी उल्लेख केला इन्स्टिट्यूशन वगैरे जे मसाज वगैरे ते इटलीला वगैरे, थोडंसं असं मला पहिल्यांदा वाटलं की मी ज्या वेळेला त्यांच्या परीक्षा घ्यायला गेलो इटलीमध्ये, माझाच कोर्स त्यांना मीच शिकवलेलं होतं, पण माझ्याबरोबर दुसरे रॉबी वगैरे होता, त्याला मी सांगितलं तर मीच शिकवलं तर मी कशी परीक्षा घेऊ, तू घे परीक्षा. जेव्हा त्यांनी परीक्षा घेतली आणि सांगितलं प्रकृती ओळखा आणि विचारलं लक्षणं की वृक्षता आहे का आहे, चंचलता आहे का आहे, मग हा वातप्रकृती आहे. म्हणजे ही जी वृक्षता चंचलता हे जेव्हा शब्द इटालियन लोकांच्या तोंडातून मी ऐकले त्यावेळेला मला असं वाटलं की आयुर्वेदाचं काहीतरी मी काम नक्की केलं. म्हणजे जी टर्मिनॉलॉजी आहे, जी टर्मिनॉलॉजी ती आयुर्वेदाची सर्वंकष सगळ्या ग्लोबली तशीच ती असायला पाहिजे. त्यानंतर मी खूप असा प्रयत्न केला आणि मी सांगतो हे माझ्या मोठेपणासाठी सांगत नाही आहे, तर सांडू कंपनीला काही मला सूचना करेल त्यासंबंधी सांगतो आहे की ज्यावेळेला मी दिनानाथला मला सकाळी 5:30 फोन आला की उलट्या वगैरे चिकार झाल्या आणि कोमामध्ये पेशंट, तुम्ही काही करू शकाल का? कारण त्याच पेशंटला पहिल्यांदा मी सिरियम क्रिएटिनिन जास्त झालं होतं म्हणून किडनी च्या सगळ्या ह्याच्यातून डायलिसिस होऊन वाचवलं होतं. त्यानंतर बरीच वर्षे गेली, मध्ये 4-5 वर्षे गेली, तोच माणूस आजारी पडल्यानंतर मी म्हटलं माझा आज पुण्याचा वार आहे, मी येतो बघतो. अक्षरशः दुपारी 2 मी जेवलो पण नव्हतो त्या दिवशी, मी आणि विद्या माझी पत्नी दोघं जण गेलो डायरेक्ट दिनानाथला गेलो बघितलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की सगळं ई सी जी मशीन लावलेलं होतं, ऑक्सिजन लावलेला होता आणि सलाईन जुगुलरमधून देत होते, जुगुलरमधून सलाईन देत होते, कारण कुठेही सलाईन जात नव्हतं, आऊट होत होतं सगळीकडे आणि सगळीकडे बँडेजेस बांधलेली होती. म्हणजे गंमत अशी, वैद्य म्हणून बघा नाडी बघायला हातच रिकामा नव्हता, नाडी बघणार कशी, हाताला बँडेज आहे. मी पायाचं पांघरून काढलं आणि पायाची नाडी बघितली आणि ती ऑब्झर्व केली आणि मग त्याच्यातून तो 7 दिवसामध्ये म्हणजे सेकंड माझा पुण्याला असतो, थर्ड बंगलोरला असतो, बंगलोरला 5:30 त्यांच्या मुलीचा फोन आला की ब्रेन हॅमरेज सगळं गेलं आणि दोन न्युरॉलॉजिस्ट आले बघायला की हे कसं झालं. आणि मी काय केलं होतं, तो बस्ती दिला होता. माझं डायग्नोसिस असं होतं की फूड पॉयझन झालेलं आहे माणसाला आणि त्यांनी उलटी आलेली आहे सगळी, तो नाकातोंडातून सगळी उलटी बाहेर पडली, ते सगळं डोक्यात इकडे तिकडे गेलेलं आहे, खालचं खालती केलं की वरचं खाली आलं, वरचं खाली आलं की सगळं खाली आलं आणि 7 दिवसांनी तो माणूस व्यवस्थित आईशी बोलला पहिल्यांदा वगैरे. तर मला सांगायचा मुद्दा एवढाच होता, अशाही काही 1-2 केसेस, मी वेळ जास्त घेत नाही. सांडू कंपनीला मला अगदी कळकळीची विनंती आहे की ह्याच्यावर जी लागणारी औषधं आहेत ती आज अतिशय कमी आहेत. म्हणजे याच हेमगर्भ झालं, पंचसूत झालं, त्रैलोक्य चिंतामणी झालं, ह्याच्यासारखी जी औषधं आहेत की जी अक्षरशः म्हणजे कोमात आणि बेशुद्ध आणि 3-3 वर्ष आज एक एक ऐकतो मी अमिताभ बच्चनच्या घरातले लोक किंवा असे की जे आणि बाहेरचं आपण बघा बाहेरच्या हॉस्पिटल्समध्ये किंवा ह्या ज्या केसेस घेतल्या जातात त्याच्यावरची जी औषधं आहेत, जनरली असं होतं की आयुर्वेदातली ही औषधं खूप महाग आहेत, कसं काय जमणार कसं काय होणार असा विचार करायची जरूर नाही. ज्याला जे जरूर पडतं ते लागतंच आणि ते लोकं दिलं जातं. आज मोठी मोठी जी हॉस्पिटल्स आहेत सरांनी उल्लेख केला, आता मोठी चांगली गोष्ट आहे सरांनी सांगितली ती, ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये मला वाटतं हा कार्यक्रम झाला होता आणि त्यांनी सगळं सांगितलं, तर ते सगळे लोक वळत आहेत त्याच्याकडे. त्यामुळे तसा विचार करू नका की बाबा पैशाचं काय होईल आणि कसं होईल. 30,000-30,000 ऑपरेशन मी ज्यांना ट्रीट करतो लीलावतीला, लीलावतीच्या सीईओ मला लिहून दिलं होतं की तुम्हाला जी योग्य ट्रीटमेंट वाटेल तीच लीलावतीमध्ये द्या, कारण दुसरा अल्टरनेटिव्हच नाही आहे अजिबात, काय करणार. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्याच्यासाठी लागणारी औषधं निर्माण करणं हे एक अतिशय वेगळं आणि चांगलं काम होईल एवढंच मी सांगतो. आणि थँक्स सांडू कंपनी सगळ्यांना.